तर राज्यसभा मतदानाआधी अपक्ष आमदारांना सरकारकडून पायघड्या घातल्या जात आहेत। मतदार संघातील कामांच्या यादीसह अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षावर निमंत्रण दिलंय। किशोर जोरगेवार यांनी आज दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जयस्वाल, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले यांनाही मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं। या भेटीनंतर जोरगेवार काय म्हणाले पाहूयात। आज सायंकाळी 6:30 माननीय मुख्यमंत्री महोदय आणि बाकीच्या माध्यमातून हॅपी ट्रायडंटला एक शिबिर घेत आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं जाईल त्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया, तर त्या शिबिराला माननीय मुख्यमंत्र्यांना मागे जेव्हा बैठक झाली तेव्हा सांगितलं की 3 महिन्यातून एकदा तरी आपण बैठक आपण घ्यावी, जेणेकरून अपक्षांच्या बाबतीतले जे ते प्रश्न आहेत ते आपण आमचे पालक आहे आपण आमचं पालकत्व घेत आमच्या मतदारसंघाचं पालकत्व घेत आपण आमच्या मतदारसंघातील विषय सोडवण्याच्या करता म्हणून आपण दर 3 महिन्यातून एक बैठक घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली होती, ती त्यांनी मान्य केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।